जमलेल्या माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण व्हिडिओ आहे आजचा की नवे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जाहीर झालेले आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत की कंपेअर टू उदय सावंत सर। आताचे नवीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री झालेले ते विद्यार्थ्यांची किती कामे करू शकतील ते त्यांच्या बॅकग्राऊंड वरती तुम्हाला कळेल। विद्यार्थी मित्रांनो, आता नवीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री झालेले आहेत ते आहेत चंद्रकांत दादा पाटील। पहिले होते उदय सावंत सर, आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नवीन झालेले आहेत चंद्रकांत दादा पाटील। ते देवेंद्र फडणवीस जवळील मानले जातात बीजेपी मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यांच्यावरती का बोलत आहोत की ते हायर आणि टेक्निकल मिनिस्टर आहेत, ते हायर आणि टेक्निकल मिनिस्टर आहेत म्हणून यावरती आपण बोलत आहोत। सध्याची म्हणजे तुमच्या एक्झामिनेशनची जोही निर्णय, एक्झाम ऑनलाईन व्हाव्यात, एक्झाम ऑफलाईन व्हाव्यात आणि एक्झामिनेशन कशा पद्धतीने एमसीक्यू वा थेरी नवीन निर्णय असे अंमलात आणण्याची ही सर्व पॉवर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आहे। ठीक आहे, सर्व पॉवर आहे त्यांच्याकडे, एज्युकेशनल पॉवर त्यांच्याकडे आहे। खरं त्यांच्याबद्दल आपण थोडीशी जाणून घेऊया, हे विद्यार्थ्यांनी आणि काम करतील का, हे विद्यार्थ्यांसाठी कामे करतील का, का विद्यार्थी मित्रांनो निश्चित आहे प्रकारे हे कामे करतील का बरं। तर त्यांनी बीजेपी मध्ये माध्यमातून सर्व कामे केली आहेत, त्यांनी बीजेपी या पक्षामार्फत चांगले चांगले कामे केली आहेत। तर ते निश्चित रूपे विद्यार्थ्यांची कामे करू शकतील। पण जर आपण त्यांची हिस्ट्री बघितली तर 1980 मध्ये त्यांनी फुल टाइम राजकारण सुरू केली, 1982 या साली प्रदेश मंत्री झाले, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2004 मध्ये ऍक्च्युअल बीजेपी मध्ये प्रवेश त्यांनी केला, ऍक्च्युअल बीजेपी मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि 2013 साली ते व्हाईस प्रेसिडेंट झालेले आहेत। आणि 2014 मध्ये मोठी एवढी लाट आली की सर्व काया पलट होऊन गेला आणि 2014 साली ते विधान परिषदेमध्ये आमदार झाले आणि कॅबिनेट मिनिस्टर म्हणून सुद्धा राहिलेले आहेत। त्यानंतर परत कॅबिनेट मिनिस्टर झाले आणि म्हणजे आताच्या घडीला 2022 साली हायर टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर हे त्यांच्याकडे खाते आले आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट, टोटल महाराष्ट्रातल्या विद्यापीठाचे अपडेट, एक्झाम अपडेट, सगळे अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहतील। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन